हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मैजिक इंग्लिश इंग्लिश थ्रू मराठी लैंग्वेज. ओके, तर आपण आता पुढे शिकणार आहोत की वाक्यांचे पार्ट्स कसे बनवायचे. तुम्हाला SVOC ओळखता येत आहे आणि SVOC ओळखता येऊन तुम्ही मराठीची तोतेतातची वाक्य घेऊन त्यामध्ये SVOC ओळखून त्यांना इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्नही करत असाल. सोबतच आता आपल्याला बघायचं आहे की सेंटेन्सचे पार्ट्स कसे बनवत असतात, म्हणजे ते सेंटेन्सेस जे वाक्य बनवत आहेत तुम्ही, त्या वाक्यांमध्ये कशाप्रकारे तुम्ही ही पार्ट्स टाकून मोठी मोठी वाक्य बनवू शकाल त्या छोट्या वाक्यांपासून. तर चला आपण बघूया आता पुढे काय आहे. तर यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे की सेंटेन्स पार्ट्स, इंग्रजी वाक्यांचे पार्ट्स. टुवर्ड्स म्हणजे च्याकडे, घराकडे असं म्हणतो आपण, तलावाकडे, नदीकडे, स्कूलकडे, बसकडे. ओके, तर हे कडे जे आहे ना ते शब्दाला लागून आलेलं प्रत्यय आहे, तर यांना प्रेपोझिशन्स पण म्हणतात. परंतु आपल्याला ग्रामर नाही शिकायचं आहे, आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे. तर या कडेला कसं करायचं बघा, कडेला आधी लिहायचं, इंग्रजीमध्ये उलटं लिहायचं बघा, घर मागे जाईल आणि कडे आधी येईल. तर हे जे कडे आहे याला इथं लिहायचं आणि हे असं करायचं क्रॉसिंग त्यांची. तर घराकडे टुवर्ड्स होम, नदीकडे टुवर्ड्स रिव्हर, शेताकडे तर कडेला लिहा टुवर्ड्स आणि शेताला फार्म. ओके, शेताकडे जंगल, आता परत उलटं लिहा बघा, जंगल लिहा आधी, शेताकडे जंगल. हे दोन शब्द आहे, शेत आणि जंगल पण जुडलेले आहेत, ते यांनाही उलटं लिहायचं. जसे ही शब्द उलटी लिहिली आपण आधीची, तसंच यांनाही उलटं लिहायचं. जंगलला काय म्हणतात, फॉरेस्ट. कडेला टुवर्ड्स, फॉरेस्ट टुवर्ड्स आणि शेवटी लिहा शेत, फॉरेस्ट टुवर्ड्स फार्म. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला ही उलटे करायचे आहेत. ओके, जोड शब्द किंवा असं प्रत्यय लागून आलेले शब्द उलटे लिहायचे इंग्रजीमध्ये. मंदिराकडे आधी कडे लिहा, कडेला काय म्हणतात, टुवर्ड्स, आणि मंदिराला टेम्पल. मंदिराकडे मस्जिद, मस्जिद लिहा आधी, मस्जिदला काय म्हणतात, मॉस्क. कडेला टुवर्ड्स आणि मग मंदिर लिहा, मॉस्क टुवर्ड्स टेम्पल. विहिरीकडे कडेला काय म्हणतात, टुवर्ड्स, विहिरला वेल. विहिरीकडे गर्दी, गर्दी लिहा आधी, मग कडे लिहा, मग विहीर लिहा. कडेला काय म्हणतात, सॉरी, गर्दीला क्राऊड, कडेला टुवर्ड्स आणि विहिरीला वेल. बसकडे भिकारी, आता उलटं लिहा याला पण, भिकारी आधी लिहा, बेगर, कडेला टुवर्ड्स, बेगर टुवर्ड्स बस. नेहाकडे पर्स, आता आधी पर्स लिहा, मग कडे लिहा आणि नेहा लिहा. पर्सला पर्स, टुवर्ड्स नेहा. दुकानाकडे तर कडेला काय, टुवर्ड्स, दुकानाला शॉप, टुवर्ड्स शॉप. दुकानाकडे लोक, आधी लोक लिहा, पीपल, कडेला टुवर्ड्स, पीपल टुवर्ड्स, दुकान शॉप. कॉलेजकडे कडेला टुवर्ड्स, कॉलेजला कॉलेज. कॉलेजकडे हॉस्पिटल, आधी लिहा तुम्ही हॉस्पिटल, मग कडे, मग कॉलेज, मग हॉस्पिटल टुवर्ड्स कॉलेज. ओके, तुम्हाला याचा फायदा कसा होईल बघा, वाक्यांमध्ये वाक्य मोठी मोठी करण्यासाठी. जसं बघा, मी कॉलेजकडे जातो, यामध्ये यस काय, मी जातो, ही जातो, जातो जातो हे तुमचं ओ येईल कॉलेजकडे. मग आय जातोला काय म्हणणार, गो. कॉलेजकडे टुवर्ड्स कॉलेज, आय गो टुवर्ड्स कॉलेज. असं हे तुम्हाला फायदेमंद आहे, म्हणजे हे वाक्यांचे एलिमेंट्स जे आहेत ते अशा प्रकारे तुमची वाक्य बदलवतील बघा. लायब्ररीकडे कडे करा आधी, टुवर्ड्स लायब्ररी. लायब्ररीकडे शिक्षक, शिक्षक लिहा आधी, टीचर्स टुवर्ड्स लायब्ररी.
तर अशा प्रकारे तुम्हाला वाक्यांचे पार्ट्स कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमधून शिकायला मिळालं. तुम्ही प्रॅक्टिस करायचं, आम्ही शेताकडे जातो, आम्ही कधी कधी गावाकडे फिरतो, आम्ही नेहमी लायब्ररीकडे बसतो, किंवा ते दररोज कॅन्टीनकडे फिरतात, अशी वाक्य तुम्ही बनवू शकतात बघा आता. ओके, तर ट्राय करा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि तिथं आपण सविस्तर बघूया की यांचा उपयोग वाक्यांमध्ये कसा करायचा. ओके.